वेणेगाव येथील सद्गुरू मलंग महाराज यांच्या यात्रेची तयारी पूर्ण. वेणेगाव तालुका सातारा येथील सद्गुरू मलंग महाराज यांची यात्रा दिनांक 30 मार्च रोजी होत असून मठामध्ये यात्रेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सद्गुरू मलंग महाराज यांची या ठिकाणी संजीवन समाधी असल्याचे बोलले जात असून मठामध्ये भाविक मोठ्या संख्येने दर्शनास येतात. त्याचबरोबर खाऊची व खेळण्याची दुकाने येत असल्याने मठामध्ये लहान बरोबर मोठ्यांची गर्दी होते. मलंग महाराज मठ तसेच यात्रेविषयी माहिती देताना वेणेगावातील ज्येष्ठ नागरिक तसेच सद्गुरू मलंग महाराज यात्रा समितीचे सदस्य प्रतिनिधी प्रमोद पंचपोर वेणेगाव सह AVB माझा. मी वेणेगावातील सद्गुरू मलंग महाराज यांच्या मठातील यात्रेनिमित्त थोडक्यात 4 शब्दात मी माहिती दर्शवत आहे. पंचमीच्या दिवशी ज्या वेळेला रंगपंचमी असते त्या दिवशी या ठिकाणी मठात गाणा भरण्याचा कार्यक्रम असतो. त्याच्यानंतर तुमच्या एकादशीच्या दिवसापासून त्रयोदशीपर्यंत एक दिवस चुना लावण्याचा इमारतीला चुना लावण्याचा मंदिराच्या ह्याला चुना लावण्यात येतो. त्याच्यानंतर बारशीच्या दिवशी संदल असतो आणि त्रयोदशीला तुमचा भंडारा असतो. आणि या भंडाऱ्याच्या वेळेला भंडाऱ्याच्या दिवशी या ठिकाणी पुष्कळ भाविक लोक येत असतात. आणि पूर्वीची जर ही परंपरा म्हटलं तर हे ठिकाण म्हणजे जिवंत समाधीचं ठिकाण आहे. सद्गुरू मलिंग महाराजांची ही चौथी पिढी आहे. सांगा बारस झाली की हे भिक्षा कधी असते? एकादशी दिवशी चुना असतो. बारशी दिवशी गावात भिक्षा मागतात. भिक्षा मागून इथं जेवण बनवतात आणि सर्व लोक बारस सोडायला येतात. सद्गुरू मलंग महाराज मठामध्ये भंडाऱ्याचा कार्यक्रम साजरा होत आहे. त्या निमित्ताने आपण बरेचसे पहिले कार्यक्रम ठेवत होतो पण आत्ता कार्यक्रम बऱ्यापैकी साजरे होतात. त्याच्यामध्ये आत्ता आपण संदलच्या दिवशी, संदल म्हणजे आज गावामध्ये पूर्ण भिक्षा गोळा केली जाते आणि त्याच्यानंतर इथे उद्याच्याला त्या मागितलेल्या भिक्षेचा प्रसाद तयार केला जातो. तर आज 29 तारखेला संदलचा कार्यक्रम आहे आणि त्याच पद्धतीने उद्याच्याला 30 तारखेला सद्गुरूंचा भंडारा साजरा होत आहे. तर आज आपण 29 तारखेला भंडाऱ्यानिमित्त म्हणजे आजच्या संदलच्या कार्यक्रमानिमित्त पावनखिंड हा मराठी चित्रपट ठेवलेला आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 30 तारखेला उद्या भंडाऱ्याचा महोत्सव आहे. गावातील मोठी यात्रा इथे भरली जाते आणि संध्याकाळी महाप्रसादाची देखील सोय केलेली असते इथे. त्याच पद्धतीने उद्या 31 तारखेला आपल्या सातारा जिल्हास्तरीय भव्य हॉलीबॉल स्पर्धा ठेवलेली आहे. त्यानिमित्ताने भरपूर अशा टीम इथे येतात आणि भव्य असा हॉलीबॉलचा साजरा होतो.